ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी विमानतळाच्या मुद्द्यावरून खासदार शरद बनसोडे यांच्यावर घणाघाती टीकास्त्र सोडलं. ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी खासदार शरद बनसोडे यांच्यावर जबर आगपाखड केली. चार वर्षामध्ये विमानतळ सुरू करणं जमलं नाही, हे सरकारचं तसंच खासदारांचं अपयशच आहे असं ते म्हणाले. विमानतळासंदर्भात कोणतीच परिपूर्ण माहिती नसताना चुकीचं विधान आणि वक्तव्य करून जनतेची दिशाभूल करणं अशोभनीय आहे. आमदार खासदारांनी बेजबाबदारपणा दाखवू नये असा टोलाही माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी लगावला. ते अपयशच म्हटलं पाहिजे ना. ह्या याच्यामध्ये एवढी क्लिअर कट गोष्ट आहे की हे विमानतळ ह्याच्याकरता गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रनी लँड अक्वायर केलेली आहे सगळी, त्याचे पैसे दिलेले आहेत. आणि इतकंच नाही तर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, जी सगळ्या संपूर्ण देशाच्या विमानाचं एअरपोर्टची अथॉरिटी म्हणून कार्यरत आहे आणि बघते, ते आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटची कंपनी ह्या दोघांनी ॲग्रीमेंट केलेलं आहे. 51% एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचा भाग आहे आणि 49% 49% महाराष्ट्र सरकारच्या कॉर्पोरेशनचा भाग आहे. हे ॲग्रीमेंट होऊन 4 वर्ष झालं पण अजून महाराष्ट्र सरकार डोळे झाकून बसलेलं आहे त्या ठिकाणी. जवळजवळ 500 हेक्टरच्या वर जागा त्या ठिकाणी ॲक्वायर केलेली आहे आणि ह्या जुन्या एअरपोर्टची जागा एवढी 60-70 हेक्टर एवढ्यापुरतीच आहे. इथे ना विमानं उतरतील ना कुठे भविष्यामध्ये काही होऊ शकणार नाही, म्हणून त्याची चिंता करून आम्ही हे मोठं विमान केलं असतं. आत्ता सुरू झालं असतं त्याचं काम तर आत्तापर्यंत कम्प्लीट होऊन विमानं उतरायला लागलेली असती आणि इंटरनॅशनल एअरपोर्ट झालं असतं तिथे. आपण त्या माननीय प्रभू त्या खात्याचे मंत्री, त्यांनी पत्रही लिहिलं आहे की हैदराबाद आणि बँगलोरसारखं हे विमानतळ झालं पाहिजे म्हणून आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत, हेही त्यांनी त्या पत्रामध्ये सांगितलं. आपण पत्र छापलेलं आहे त्या ठिकाणी. म्हणून मला वाटतं की त्यांनी जे विधान केलेलं आहे, एक तर मला माहिती नाही का अशा प्रकारे केलं, असं कोणी करू शकणार नाही. आणि विशेषतः आपण जबाबदारी म्हणून आपली काय असते आमदार खासदाराची, त्यांनी जबाबदारी ओळखून केलं पाहिजे. दरम्यान बाजार समितीचे सभापती दिलीप माने आणि उपसभापती श्रीशैल नरोळे यांचं अभिनंदन करत ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. बाजार समितीच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमनची निवड आज झाली आणि त्या ठिकाणी दिलीप माने हे चेअरमन म्हणून निवडून आले आणि व्हाईस चेअरमन म्हणून आमचे श्रीशैल नरोळे हे निवडून आलेले आहेत. आत्ताच मोठ्या जल्लोषाने सगळे कार्यकर्ते आणि ते येऊन भेटून गेले, मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलाताई शिंदे यांनीही नूतन सभापती आणि उपसभापतींचं अभिनंदन केलं. बाजार समितीचं कामकाज सक्षम नेतृत्वांकडं सशक्त पॅनलकडं जाणंच शेतकऱ्यांसाठी हितावह आहे आणि शेतकऱ्यांनी विश्वास दाखवला त्यांचं मनापासून आभार मानलं.